माननीय व्यासपीठ व्यासपीठावरतील सर्व माननीय आणि खास कर मुख्यमंत्री चे मनपूर आभार मानतो. ते या माझ्या समारंभाला आले. मला माहिती आहे किती कामात असतात. तरी ते मंगेशकर या आडनावासाठी आमच्या कुटुंबासाठी वेळात वेळ करून आले. मी त्यांचे भरपूर आभार मानतो. आणि माझ्या उजव्या हातापासून डाव्या हातापर्यंत एक एक माणूस जो बसलेला आहे तो फार मोठ्या आपल्या कामातला मोठा माणूस आहे. त्यांच्या मध्ये बसायला मला खरोखरच लाज वाटते. आणि या सगळ्या लोकांपेक्षा फार लहान माणूस आहे. पण वडिलांची कृपा, दिदीची कृपा, आपला सर्वांचं प्रेम याच्यामध्ये इथं बसू शकलो मी. आज माझ्या नावाचा पुरस्कार पंडितजींना दिला. पंडितजी म्हणजे खय्यामजी. तर तो त्यांचा सत्कार नाही, तो माझा सत्कार असा मला वाटतं. कारण मी त्यांना माझ्या लहानपणापासून अतिशय त्यांचा गाण्याचा चाहत आहे. त्यांचं प्रत्येक गाणं मला पाठ आहे आणि अनेक वेळा मी ती गाणी ऐकलेली आहेत. माझी बरोबर इच्छा होती की ह्या व्यासपीठावरती मला 80 वर्ष पूर्ण झाल्याचं खय्यामजींना ह्या हा पुरस्कार मिळावा. आणि तसा मी आग्रह केला होता हृदय शारकचे अविनाश प्रवळकर यांना. त्यांनी आज तो माझा आग्रह हट्ट पुरवला. आणि खय्यामजी ह्या वयामध्ये इथं आले, त्याने मला आशीर्वाद दिला. मी काय सांगू, या कार्यक्रमाचं नावच असे कुणी बाळा असा जागसी कार्यवाया. नी जर आहे नी जर शिवराया ही कविता आहे गोविंदांची. तर कुणी बाळ म्हणजे मी, माझं नाव बाळ आहे. तर सगळेजण कौतुक करतात, बाळा म्हटल्यानंतर कौतुक होतच माणसाचं. तसं खय्यामजीने माझं कौतुक केलं. मी त्याचे भरपूर आभार मानतो. बघे त्याने जे त्या माझ्याजवळ चांगलं बोललं ते खरं करण्याचा मी प्रयत्न करेन किंवा हवं ते खरं. पण हा त्यांचा मोठेपणा की त्याने माझ्याजवळ इतके चांगले उद्गार काढले. बघे ते फार मोठेच होता. आणि या रंगमंचावर असलेले प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात एक दिग्गज व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये मला बसायला भाग्य मिळालं. आणि हे भाग्य अविनाश प्रभावकर यांच्या हृदय शाळेच्या संस्थेकडून मला मिळालं. म्हणून मी त्यांचे आणि आपल्या सर्वांचे आणि रंगमंचावर असलेल्या सर्व मान्यवरांचे भरपूर आभार मानतो. धन्यवाद.